नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केला आहे. आता मला वाटतं 7:30 साडेसात काहीतरी वाजलेत. संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केला आहे कारण आमच्या आज लग्नाचा वाढदिवस आहे, मॅरेज ॲनिव्हर्सरी आमची. आज आमच्या लग्नाला 21 वर्ष पूर्ण झालेत. तर फौजी साहेब, हाय हॅलो, काय हाय की नाही? तर आज आमच्या लग्नाला 21 वर्ष पूर्ण झालेत, मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे. तर आज मी कालचा व्हिडिओ आज टाकला होता ना, तर त्या व्हिडिओला माझ्या ताईंनी, मैत्रिणींनी, सगळ्या मावशींनी, दादांनी, सगळ्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले, भरभरून प्रेम दिलं. तर सगळ्यांचे खूप खूप आभारी मी खरंच. खूप शुभेच्छा आल्या मला त्या व्हिडिओला. तर बऱ्याचशा कमेंटचे रिप्लाय द्यायचे आहेत, पण आता खूप घाई गडबड आहे ना, तर मी आता निवांत झाले ना, मग मी कमेंटचे रिप्लाय देणार आहे. तर आता फौजी साहेबांचे जे पोलीस मित्र आहेत ना गावाकडले आहेत आमच्या, बाळू मेजर म्हणून, तर ते पण एक्समॅन मधून पोलीसमध्ये भरती झालेले आहेत. तर ते आणि त्यांच्या मिसेस येऊ राहिल्यात गावाकडून. तर बघूया आता फौजी साहेबांनी काय काय नियोजन केलंय. का फौजी साहेब, नियोजन काय? तर पहिल्यापासून आम्हाला सवयच आहे, मुलांचा बड्डे म्हणा, आमचं मॅरेज ॲनिव्हर्सरी म्हणा, किंवा कोणाचाही घरात बड्डे म्हणा, माझा, फौजी साहेबांचा, तर एकदम साध्या सिम्पल पद्धतीने आम्हाला असं सेलिब्रेट करायची सवय. एकदम असं जास्त काही तामझाम करत नाही आम्ही पहिल्यापासून. तर फौजी साहेब पहिल्या 17 वर्ष तिकडेच राहायचे फौजमध्ये, आणि मुलांचं मी एकदम साध्या पद्धतीने आपली एकटी सेलिब्रेट करायचे, आणि तशी सवय लागलेली ना, तर आम्हाला काही जास्त तामझाम आवडत नाही. आम्ही एकदम साध्या पद्धतीने आमचं मॅरेज ॲनिव्हर्सरी व लग्नाचा वाढदिवस पण सेलिब्रेट करणार आहेत. तर आता ते यांचे पोलीस मित्र जरा ते येऊ राहिलेत ना, तर ते आल्यानंतर आम्ही केक कापणार आहेत. तर मुलांनी केक पण घेऊन आलेत, काल फौजी साहेब ऑर्डर केला होता केक ना, तर मुलं ते घेऊन आलेत आता. तर चला आता दिवाबत्ती वगैरे झालेली आहे, तुळशाईला पण दिवा लावलाय, है ना राजू? राजू तर नियोजन राजूचं नियोजन आहे. राजूला सुट्टी होती, शनिवार होतं ना, तर त्यांनीच आज सगळे दिवाबत्ती केली, घरातली दिवाबत्ती केली संध्याकाळी, आणि तुळशीला दिवा पण लावलाय. बघा राजूचं नियोजन काय? राजू बहिणीचा आणि दाजींचा लग्नाचा वाढदिवस, काय नियोजन आहे भाऊ आज? पार्टी पाहिजे दाजी. पार्टी पाहिजे का? राजू म्हणतोय, दाजी दाजी म्हणले काय नियोजन आहे राजू? तर राजू बोलतोय, दाजी पार्टी पाहिजे ना आज, पार्टी आहे ना, पार्टी पार्टी लागायला. तर फौजी साहेब काय आज मग? चला ना पार्टी, तुम्ही म्हणता ना तसं. फौजी साहेबांची कधी नकार नसतो, आम्ही म्हणतो तसं असतं. तर कधी पण मुलं म्हणले ना पप्पा बाहेर जेवायचं, ते तर मुलं कधी म्हणत नाही एवढं जास्त काय असं बाहेर जेवायचं वगैरे, किंवा काय बाहेरचं खायचंय, त्यांना घरचंच आवडतं. पण मुलं जर एखाद्या बाय चान्स म्हणले ना आम्हाला हॉटेलवर जाऊन स्नॅक वगैरे खायचं, तर फौजी साहेब कधीच नाही म्हणत नाही. तर ते लगेच म्हणतात चला आज राजूची इच्छा आहे बरं का आज पार्टी, हॉटेलवर का कुठं? आज हॉटेलवरच पार्टी आहे ना रे. राजूची इच्छा आहे आज दाजींकडून पार्टी लागते राजूला, है ना राजू? चला आता ते गावाकडून मेजरांती येते, तर ते आल्यानंतर बघूया आता केक कापल्यानंतर का हो. आणि हे बघा, हा केक फौजी साहेबांनी काल सिलेक्ट केला होता, बुक केला होता काल, आज मिळालाय तो. मोठा मुलगा हा केक घेऊन आलाय, त्याच्यावरती 21st वेडिंग ॲनिव्हर्सरी छाया अँड गणपत. तर त्यांनी आमच्या दोघांचं नाव टाकलंय. केक घेऊन आला आणि येताना गुलाबाचे फुलं वगैरे तो घेऊन आला होता मोठा मुलगा, आणि टिपाईवरती पांढरा कपडा अंथरून त्यांनी मस्त असं थोडंसं सजवलंय छान. मंडळी एक सांगू का, 36 गुण जुळून काहीच फायदा नसतो. नवरा बायकोचं नातं आयुष्यभर टिकवायचं जर असेल ना, तर प्रेम, काळजी, जबाबदारी, रिस्पेक्ट हे 4 गुण जुळणं खूप गरजेचं असतं. आयुष्याच्या जोडीदाराची साथ जर भक्कम असेल ना, तर वनवाससुद्धा सुखाचा वाटू लागतो. आपल्या जोडीदाराची साथ जर आपल्याला भक्कम असेल ना, तर समुद्र आपण नावीमध्ये नाही, कष्टीमध्ये नाही, तर चालूनसुद्धा पार करू शकतो एवढी हिंमत येत असते आपल्यामध्ये. आणि असे समुद्र मी भरपूर पार केलेत. लग्नाच्या आधी आईची हिंमत होती माझ्याबरोबर, तेव्हा पार केले, कारण लहानपणापासून स्ट्रगल आहे. लग्न झाल्यावर पण भरपूर स्ट्रगल केलंय, असे समुद्र भरपूर पार केलेत मी. खरं सांगू का, माझी ताकद माझे फौजी साहेब आहेत. काही म्हणतात आई माझी ताकद आहे, आई माझी प्रेरणा आहे, पण लग्नाच्या आधी माझी आईच माझी ताकद, माझी प्रेरणा होती. कारण वडिलांशिवाय माझ्या आईने आमचं पालनपोषण केलं, तर आई माझी ताकद, प्रेरणा होती. पण आईने माझा हात फौजी साहेबांच्या हातात दिला आणि वर्षातच ती देवाघरी गेली. त्याच्यानंतर माझी ताकद माझे फौजी साहेबच झालेत. तर त्यांच्या ताकदीशिवाय, त्यांच्या साथीशिवाय, त्यांच्या प्रेमाशिवाय मी काहीच नाही आहे.
तुम्हाला सांगून काय करायचं नसत काही काय झालं काय झालं म्हणजे पण ते यायला पाहिजे ते गरम गरम जिलेबी जिलेबी भारी होत गरम गरम जिलेबी गरम होऊन नाही पण वाटत नाही 21 वर्ष झाले बरं बालवीच्या नाही वाटत ताळमेळच नाही लागला ऐका ना तुम्हाला सांग फिलिंग काय मला असं वाटत नाही का माझं लग्न झालं मी हे आता लग्न झालं मग लग्न झालं 2003 मध्ये लग्न केलंय का काय हे कायमस्वरूपी माझ्या जवळच असं वाटत असं फिलिंग होत नाही मला असं काय वाटत का ही कायमस्वरूपी जन्मापासून माझ्या बरोबर आहे तू एकत्र राहिलं गावात मी पाहिलं माहितच तू आपलं घेत होता म्हणून लोकांना माहित दारू सोडलेले दिवस किती झाले 2006 पण दारू सोडलेली आज दिवस किती झाले 2006 मध्ये दारू सोडलेली ना का तर मंडळी व्हिडिओ मध्ये तुम्हाला जाणवलं असं यांचं नाव तर गणपत आहे पण सकू कोण तर गावाकडे टोपण नावाने मला सकूच म्हणतात बसत होत मला वाटत नाही दारू प्यावा म्हणजे त्यांनी मला घरी सोडल्यानंतर 6 महिने इतके पहिले ना सूत नव्हते राहत त्यांना ड्युटीवर एवढी पिऊन घेतली ना त्यांनी त्यांचं त्याच्यावर मनात म्हणजे मुलांना सुद्धा आठवत नाही की त्या पप्पा दारू प्यायचे म्हणून संस्काराच्या वेळेस बापाने दारू सोडली सोडली माझं सोन आहे बाबा आता मंडळी हे भाऊ आणि ताई आहेत ना आमचे आमचं गाव आहे ना भोरे पठार तर तिथलेच आहेत जवळचे तर ते पण आर्मीमध्ये होते रिटायर होऊन ते पोलीसमध्ये येत आता पुण्याला तर फौजी साहेब आणि हे भाऊ फौजमधून रिटायर आल्यानंतर ते संघच अभ्यासाला जायचे लायब्ररीमध्ये जायचे ग्राउंडची पण तयारी बरोबरच करायचे तर रिटायर आल्यानंतर त्यांनी रात्रून दिवस एक केला होता इतका अभ्यास केला दोघांनी ना तर ते 7-8-10 महिन्यामध्ये लगेच पोलीस भरतीमध्ये भरती झाले होते हे भाऊ पुण्याला भरती झाले आणि आपले फौजी साहेब नगरला भरती झाले तर ते पुण्याला ड्युटीला असतात त्यांचा मुलगा एकच आहे त्यांना तर तो सुद्धा पुण्याला इंजिनिअरिंगला आहे आणि ताई गावाकडे एकटेच राहतात तर असं भाऊ 4-5 दिवसातून 7-8 दिवसातून असं गावाकडे येतात आणि शेतीचं पण पाहतात तर त्यांना शेती पण भरपूर आहे ना तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी एकदा दाखवलं होतं त्यांच्या घरी गेले होते त्यावेळेस तर ताई भरपूर असं काम करतात आज पण म्हणलं होतं ताई तुम्ही एकटंच असता घरी आपण माझ्याकडे तुम्ही या आपण थोडंसं टाईम स्पेंड करू गप्पा गोष्टी करू तर त्यांचं गहू पेरायचं काम चालू होतं ना तर म्हणलं दिवसभर काय जमणार नाही आम्ही रात्रीचं येऊ संध्याकाळी तर आमची ॲनिव्हर्सरी होती ना आम्ही त्यांना सांगितलंच नव्हतं फक्त म्हणलं होतं जेवायला या जेवायचा प्रोग्राम केला आहे आपण आणि आमची ॲनिव्हर्सरी होती ना तर आम्ही त्यांना सांगितलंच नव्हतं तर आल्यानंतर ते ओरडायला लागले की ॲनिव्हर्सरी होती तुमची आम्हाला तुम्ही आधी सांगितलंच नाही तर आम्ही थोडंसं घरी केक वगैरे कापला आणि लगेच इकडे आलो आता जेवायला हॉटेलवरती घरी काहीच नाही बनवलं फौजी साहेब म्हणले तू रोजच बनवती थोडासा आराम कर बाई काहीच नको करू घरी आपण हॉटेलला जाऊ आजच्या दिवस
तर असं आहे. आणि आमच्या बोलण्यामधून तुम्हाला जाणवलं असेल की फौजीसाहेब आधी इतके ड्रिंक करायचे ना, म्हणजे त्यांना सकाळचं उठलं की संध्याकाळपर्यंत त्यांना ड्रिंक लागायची, एवढं दारू प्यायचे ते. पण त्यांनी आता 18 वर्ष झालं त्यांनी दारू सोडलेली. तर हे बघा फौजीसाहेबांचा स्वभाव. ते वॉचमन होते ना आता रोडला हॉटेलचे, तर ते काका आहेत ना, पहिलं आम्ही रॉसिंगमध्ये राहायचो ना, तर तिथं जवळच राहायचे ना, तर ते असं येता जाता फौजीसाहेबांसंग बोलायचे, तर असं ओळख होती ना. तर 2-3 वर्ष झालं काका इथं कामाला आहेत ना वॉचमन म्हणून. आम्ही असं कधी मध्ये येत असतो ना, तर फौजीसाहेब आले की मस्त त्यांच्याशी हाताला हात देतात, बोलतात. तर फौजीसाहेबांचा स्वभाव असा आहे. तर ते काका नेहमी म्हणतात फौजीसाहेबांना की तुम्ही मेजर फौजमध्ये होते तेव्हा तुमचा स्वभाव तसाच होता, आणि फौजमधून आता रिटायर होऊन पोलीसमध्ये गेले तरी तुमचा स्वभाव काही बदलला नाही. काही लोकांजवळ थोडं जरी आला तर त्यांना खूप घमंड येतो, पण तुमचा स्वभाव अजिबात बदलला नाही, जसून तसाचे, इतकं छान बोलतात तुम्ही. तर असं आहे आमच्या फौजीसाहेबांचा स्वभाव, इतका मन मिळावे ना. तर फौजीसाहेबांचं मी सांगायचं विसरूनच गेले, मध्येच बघा आता. तर फौजीसाहेब इतके दारू प्यायचे ना पहिलं, आता 18 वर्ष झाले त्यांनी सोडलेली. मुलांना पण आठवत नाही की आपले पप्पा दारू पित होते, कारण मोठा मुलगा वर्षाचा होता तेव्हाच त्यांनी दारू सोडलेली आहे. तर मला नाव ठेवणारे काही सुशिक्षित आहेत ना, तर ते बोलतील की आता दारू बोलती. तर आमच्या गावाकडे जी पद्धत आहे ना, जी भाषा आहे ना, तर तीच मी हमेशा बोलत असते. तर काही वेळेस माझ्या तोंडून निकाडले शब्द येतात असं. पण आपण ज्या मातीमध्ये लहानची मोठं झालो ना, तर ती भाषा आपल्या तोंडून कधीच जात नाही, तर मी तसंच बोलते. तर सांगायचंच विसरून गेले बघा परत आता. तर फौजीसाहेब येत नाही एवढं दारू प्यायचे ना मला, त्यांनी लग्न झाल्यानंतर 4-5 महिन्यात बरोबर नेलं होतं, आणि ते लग्नाच्या आधीपासून त्यांना थोडं थोडं दारू प्यायची सवय लागलेली होती, आणि मला बरोबर नेल्यानंतर पण ते दारू प्यायला लागले. तर मला बरोबर नेलं त्यावेळेस त्यांची पोस्टिंग नाशिकला होती देवळाली कॅम्पमध्ये. तर देवळाली कॅम्पमध्ये मी त्यांच्याबरोबर 2 वर्ष होते. मी प्रेग्नंट होते तरी पण त्यांचं माझ्याकडं अजिबात लक्ष नव्हतं. ते 4:15 जायचे ड्युटीला, फायरिंगला जायचे, आणि रात्रीचं 12:00 मागं यायचे, आणि आले तरी ते फुल पेय प्यालेले असायचे, मित्रांच्या नादाने भरपूर प्यायचे ते. तर असं करत करत मग असे तसे दिवस गेले. मी म्हणजे मुलगा झाला मला, वर्षाचा मुलगा होता, त्यांना म्हटलं मला नाही राहायचं इथं आता, तुमचं लक्षच नसतं, मला गावाकडे सोडा, मी सासू सासऱ्याबरोबर माझ्या तिथं गावाला राहीन माझी, मी तुम्ही एकटेच राहा. मी गावाकडं आले आणि त्यानंतर मला रागच होता, मी 6 महिने त्यांच्याबरोबर बोललेच नाही. तर त्यांना असं टेन्शन यायचं ना, ते त्या टेन्शनमध्ये भरपूर अजून प्यायचे. 6 महिने एवढे दारू प्यायले आणि ते त्यांचं त्या दारूवरून मनच उडालं नंतर. तर त्यांनी आता दारू सोडलेली 18 वर्ष झालेत. मुलांना सुद्धा आठवत नाही की आपले पप्पा दारू प्यायचे बाबा. तर मुलांपासून सुद्धा आम्ही काही लपून नाही ठेवलेलं, त्यांना पण सांगितलेलं तुमचे पप्पा भरपूर दारू प्यायचे पण आता अजिबात पित नाही. तर मुलांना आठवतच नाही पप्पा दारू प्यायचे म्हणून. तर माझे सासरे भरपूर दारू प्यायचे ना, तर दारूमुळेच त्यांचं लिव्हर किडनी सगळं खराब झालं होतं, ते त्यांनीच वारले ना. तर मुलांना पण सांगितलेलं आहे ना, त्यामुळं मुलांपासून आम्ही काहीच नाही लपून ठेवलेलं. मुलांना पण सांगितलं तुमचे आजोबा पण यांनीच गेले दारूनी, आणि त्यामुळं तुमच्या पप्पांनी दारू सोडलेली, तुम्ही अजिबात पुढं असं काही करायचं नाही. तर त्याच्यातून पण काहीतरी मुलांना शिकायला मिळतं ना. तर मुलांपासून आम्ही काहीच नाही लपून ठेवलेलं त्यामुळं, आणि तुमच्यापासून पण मला काहीच नाही लपून ठेवायचं, कारण तुम्ही सुद्धा माझी एक फॅमिलीच आहे. त्यामुळं मी तुम्हाला सुद्धा सांगितलं आणि इथून पुढं सुद्धा सांगत राहणार आहे. तर असं आहे, प्रत्येकाचा एक पाठीमागचा पास्ट असतोच. तर पूर्ण आमची रामकहाणी, आमचं जे आम्ही जे स्ट्रगल केलं आहे सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे. इथून पुढं आपली ॲनिव्हर्सरी झाली ना आता, तर लग्नाचे फोटो पण दाखवणार मी तुम्हाला, आणि आमची स्टोरी पण पुढं चालू करूया आपण, आता सिरीजच चालू करू. तर असं आहे, थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं फौजीसाहेबांची स्टोरी. तर एवढं दारू प्यायचे ते, पण आता 18 वर्ष झाले अजिबात दारू पित नाही येत ते, आणि सुधारले ते. लय वर झालं, मी ते पलीकडचे कट केले सगळे. काय होत फुलं तोडायला हातच पुरत नाही, पलीकडचे झाडायचे ते सगळे ते पाहत जर पुरत नाही तर करता काय फुटणार घ्यायला मारणार. तर आता ह्या ताई आणि भाऊ आलेच होते 8:30, कारण त्यांना रानातून येऊन घरी खूप काम असतं, गायांच्या धारा काढायच्या असत्या, त्यांना खायला टाकायचं असतं, घर चावरायचं असतं. त्यांना येता येता 8:30 होते. तिथून पुढं आम्ही केक कापला, त्यानंतर आम्ही हॉटेलला गेलो आणि जेवण करून येऊन घरी थोडंसं परत गप्पा गोष्टी झाल्या, तोपर्यंत 11:30-12 होते, आणि इतक्या उशिरा मग ते गेले गावाकडं. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.